आज मी तयार केलेलं आहे बकऱ्याच्या वजडीचं झणझणीत असं हिरव्या मिरच्याचं कालवण. याचं कालवण कसं मी तयार केलेलं आहे याची रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यासोबत घेतलेली आहे बघा वजडीच्या कालवणासोबत घेतली ज्वारीची भाकरी, कांदा. तर ह्याच्यासोबतच आता मस्त आपण पोटभरून जेवण करायचं आहे. नमस्कार, छाया किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला वजडी बनवून दाखवणार आहे. वजडी बनवणार आहे हिरव्या मिरच्याची. तर हिरव्या मिरच्याची वजडी बनवण्यासाठी काय काय मसाला लागणार आहे, गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरच्याची वजडी मी मस्त असं कालवण तयार करून दाखवणार आहे. ही वजडी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पण आता आपल्याला ज्वारीचं पीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर ज्वारीचं पीठ घालायचं. ज्वारीचं पीठ टाकून मी हे सगळं व्यवस्थित पीठ लावून घेते आणि दोन वेळा पाण्याने मी धुणार आहे, कारण एकदा पिठाच्या पाण्याने नंतर साध्या पाण्याने धुणार आहे. तर स्वच्छही मी धुवून घेते. हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे पीठ. आपण मासे पण किंवा वजडी असो किंवा काही असो त्याच्यानंतर वास येत नाही त्याच्यासाठी ज्वारीचं पीठ घालून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या प्लेटमध्ये काढून घेते. मी याच्यात धुवून घेतलं होतं अगोदर. बघा, आपण ज्वारीच्या पिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर अशी याच्यातलं घाण निघून जाते. बघा, आता मी अजून एका पाण्याने धुणार आहे, मग वजडी आपल्याला कुकरला लावायची. ती कशी लावायची दाखवते. कुकर गरम करायला ठेवला होता. कुकर गरम झालेला आहे. याच्यामध्ये आपण पुरेसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ. मीठ टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकायची हळद. तेलातच हळद आणि मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला वजडी. वजडी टाकून आपण तेला मिठामध्ये वजडी छान फ्राय करायची आहे 5 मिनिट. हे वजडी पूर्ण मी तेला मिठामध्ये छान फ्राय केलेली आहे. आता थोडंसं कोमट पाणी आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. तेवढंसं पुरे झालं पाणी. आता हे सगळं मिक्स करायचं आणि याच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. वजडी आपण कुकरला लावून घेतलेली आहे. तर आता ह्याच्या बघा लसूण आईने काढून ठेवलेलं आहे. धणं, लवंग, मिरं, दालचिनी, तेजपत्ता, हा गरम मसाला थोडा आईने घेतलेला आहे आणि सुकं खोबरं थोडं घेतलं. एक कांदा बघा फोडून घेतलेला आहे. हा कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसवर. मिरची आणि हा सगळा मसाला, खोबरं आणि कांदा भाजलेला हा सगळा मसाला मी मिक्सरला वाटण करून घेणार आहे. कांदा आणि सुकं खोबरं मी गॅसवर बघा भाजून घेते. हे बघा, कांदा आणि खोबरं आपण असं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मसाला, तर कच्चा मसाला आहे सगळा, त्याच्यात आपल्याला वाटण करायचं आहे. कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे, बाजूला ठेवते. आणि आता तव्यामध्ये आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. मिरची टाकते भाजायला. मस्त अशी थोडीशी खरपूस मिरची भाजून घ्यायची आहे. थोडं त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तेल. थोडंसं हलकंसं तेल घालायचं आणि मस्त अशी मिरची खरपूस भाजून घ्यायची आहे. हे बघा, आता हिरवी मिरची मस्त अशी खरपूस भाजून झालेली आहे. मिरची मी काढून घेते आता प्लेटमध्ये. कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं आणि हिरवी मिरची खरपूस भाजून घेतलेली आहे तव्यावर. आता हा सगळा मसाला मी मिक्सरला बारीक वाटण करून घेते. कुकरला बघा वजडी शिजलेली आहे. 5 शिट्ट्या मी केलेल्या आहेत वजडीच्या. आणखीन हा मसाला जो आपण भाजून घेतला होता आणि गरम मसाला, अख्खा खडा मसाला, तो कच्चाच होता. तर हे वाटण करून मी घेतलेला आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण याच्यात वजडीचं मस्त असं हिरव्या मिरच्याचं झणझणीत कालवण तयार करूया. कढईमध्ये आपण टाकूया तेल. तेल पुरेसं घालायचं आहे. मसाला चांगला फ्राय करायचा आहे आपल्याला. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला घालून घेऊया. वाटण केलेला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये फ्राय करायचा. म्हणजे जो आपण कच्चा मसाला, अख्खा खडा मसाला जो वाटण केलेला आहे त्याचा कच्चा वास गेला पाहिजे. हा मसाला आपण चांगला फ्राय करू. खूप लवकर आणि झटपट होते वजडी ही अशी, तर खायला पण चांगली लागते. मला तर आवडतं बाई वजडीचं असं कालवण हिरव्या मिरच्याचं आणि काळ्या तिखटाचं. तर माझ्या आईला पण आवडतं, मला पण आवडतं, मिस्टरांना आवडतं. आम्ही खाणारे तिघंच आहेत.
चांगले असं घरात असं कोणी खात नाही वजडीचं कालवण, त्यामुळे आम्ही आमच्या पुरतंच घेऊन येतो। ते चांगला मसाला फ्राय करायचा आहे। हा मसाला आपण बघा चांगला फ्राय केलेला आहे। आता मसाल्यात आपण वजडी जी कुकरला उकडवून घेतलेली आहे त्यात आपण मीठ आणि हळद घातलेलं आहे, आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे त्या मसाल्याला मीठ व्यवस्थित पोहोचेल। आता हा चांगला खमंग मस्त असा वास येतो आहे। आता आपण जी वजडी उकडवून घेतलेली आहे ती आपण मसाल्यामध्ये घालायचं आहे, आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे वजडीचं कालवण तयार करायचं आहे। आता हे 10 मिनटं आपण वजडी शिजू देऊया, म्हणजे सगळा मसाला त्या वजडीमध्ये छान एकजीव होईल। हिरव्या मिरच्याचं वजडीचं कालवण बघा हे असं अंगापुरतं तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला थाळी तयार करून दाखवते, खूपच भारी आणि मस्त आता जेवण दुपारचं आपलं होणार आहे। ज्वारीची भाकरी, कांदा चिरून घेतलेला आहे आणि वजडीचं कालवण बघा आता प्लेटमध्ये घेते। आता हीच थाळी मी जेवायला घेणार आहे। तर वजडीचं हिरव्या मिरच्याचं कालवण याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।